बाळासाहेब एका इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणाले होते की व्यंगचित्रकारांचा माझ्या व्यंगचित्रकारांचा वारसदार उद्या राज असेल. असं काय बाळासाहेबांनी तुमच्यात पाहिलं त्यावेळी की ज्यावेळी बाळासाहेबांना असं वाटलं की ही माझी यात्रा पुढे चालवून येणार राज आहे, त्याच्यामुळे तुमची सुरुवात अशी काय, त्यांनी काय पाहिलं तुमच्यामध्ये की ज्याच्यात म्हणजे त्यांना वाटलं की आपला पुढे वारसा पुढे नेऊ शकतो? आता ते का बोलले ते मला आता नाही विचारता येणार. नाही पण त्यांनी काहीतरी पाहिलंय तुमच्यात, तुमच्यात त्यांनी काहीतरी पाहिलं म्हणजे जी सुरुवात झाली तुमची, जी सुरुवात तुमची झाली चित्रकलेची त्याच्यात त्यांनी मार्क केलं असेल ना. काय होतं, मी शाळेमध्ये असताना मी काही कॅरिकेचर्स करत असे किंवा ज्याला आपण आम्ही ब्रशने काम करणारे लोक, त्याच्यामुळे ब्रशची लाईन असेल किंवा एखादी कल्पना, राजकीय कल्पना ही निर्माण होत असेल, तर मला असं वाटतं कदाचित त्या गोष्टी त्यांनी सुरुवातीला पाहिल्या असतील की माझ्याकडे त्या आहेत की नाही आहेत, आणि त्याच्यातनं कदाचित ते बोलले असतील, मला माहिती नाही. म्हणजेच मला असं म्हणायचं की तुमच्यावर कोणाचा इन्फ्लुएन्स आला की आता बाळासाहेब काय म्हणायचे, मला दादाने सगळं शिकवलं, दादा मला सांगायची, मला बालाजी शिकवलं ते माझ्या बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी. किंवा तुमच्या किंवा इतर व्यंगचित्रकारांचा तुमच्यावर काय परिणाम झाला का, असं काय इन्स्पिरेशन मिळालं का? असं अर्थातच मला जी सुरुवातीला मला त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे मी डेव्हिड लो, एक ब्रिटिश कार्टुनिस्ट, तर त्यांना मी खूप फॉलो केलं त्यांनी सांगितल्यामुळे, आणि ज्याच्यात जे जे स्कूल ऑफ आर्टचा असल्यामुळे पहिल्यांदा आपल्याकडे काय होतं कित्येकदा व्यंगचित्र लोक करायला लागतात, पण व्यंगचित्र ही चित्रकलेतली ही शेवटची पायरी आहे. म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा अॅनाटॉमी शिकवणं गरजेचं आहे, फिगर ड्रॉइंग शिकवणं गरजेचं आहे, इतर सगळ्या गोष्टी आल्यानंतर नाक, कान, डोळे, खास करून तुमचे डोळे, डोळे हे एक्सप्रेशन दाखवतात तुम्हाला, आणि त्या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला व्यंगचित्र काढणं हे काही सोपं नाही. पण आपण दोघे जे स्कूल ऑफ आर्टचे आहोत, खरं म्हणजे आपण जे कमर्शियल आर्ट म्हणजे अप्लाइड आर्ट, आणि अप्लाइड आर्टला हा एनाटॉमी किंवा हा असं सब्जेक्ट थोडस असतं की ती असतं आपल्या बॉडीचे प्रपोर्शन किती तेवढंच असतं, आपण काय डॉक्टर थोडी तेवढं आपल्याला काय शिकवत नाहीत. पण ते कुठला अवयव कुठे एवढं कळलं की बस झालं, तेवढं पण तेवढंच आपण काय म्हणतो आपल्याला जेवढं एक बॉडी फिगर काढता आले म्हणजे बस झालं. पण तुमची जी फिगर आहे म्हणजे तुम्ही जी माणूस माणसाकृती करता, आपल्या मला वाटतं जे महाराष्ट्रीयन जे कार्टुनिस्ट आहेत, मला वाटतं 300-350 कार्टुनिस्ट जवळजवळ आहेत, तर माझ्या दृष्टिकोनात राज जी चित्र काढतात किंवा जी त्यांची फिगर ड्रॉइंग आहेत किंवा अँगल्स वगैरे हा जो प्रकार आहे ना तो नंबर वनला जातात ते. म्हणजे बाळासाहेबांनंतर जर कोणी कोणी म्हणतात बाळासाहेबांनंतर कोण, तर राज आहेत, कारण त्यांची अचूक जी स्टाईल आहे ती राजने बरोबर त्याच्यात घेतलेली आहे. आणि ते तुम्हाला कसं फॉलो केलं मला समजत नाही, म्हणजे इतकी करेक्ट आहे तुमचं म्हणजे स्ट्रोक्स वगैरे. किंवा दुसरे एक मला जे भावलेली एक गोष्ट अशी आहे, तुम्ही जे स्ट्रोक्स दो एक लाईन मारता त्याच्यात छोटीशी एक गॅप सोडता, म्हणजे त्याला आपण समजो पॉज संगीतात किंवा भाषणातला पॉज, आणि तो इतका अचूक असतो मग तो एखादा कोमल स्वर लागल्यासारखा असं वाटतो, ते कसं काय तुम्ही आत्मसात केलं? देवा अतिथ्याची खरं ब्युटी आहे असं मला वाटतं. नाही खरं तर मी असा काही विचार नाही केला त्यामागे, मी ज्या गोष्टी फॉलो करत आलो डेव्हिड लो मी म्हटलं त्याप्रमाणे, बाळासाहेबांना पाहत आलो, वडिलांना पाहत आलो, लक्ष्मणना पाहत आलो, आर के लक्ष्मणना, आणि मी जगभरातल्या खूप व्यंगचित्रकारांचा खूप अभ्यास केला, आणि त्यांच्याकडनंही मी काही घेण्याचा प्रयत्न केला, आणि त्यातनं ती कदाचित ती मिळाला असेल. तुम्ही काय मला म्हणताय कुठची गॅप मला माहित नाही, पण छोटीशी गॅप असते म्हणजे दोन लाईन मध्ये मध्येच तोडली जाते, समजा शोल्डर असेल ते जर अशी गॅप सोडली परत स्ट्रोक मारला जातो तो ठीक कसतो, ते बाळासाहेबांच्या स्टाईलमध्ये पण तसंच आहे ते. म्हणजे तो इन्फ्लुएन्स त्याच्यामुळे म्हणजे तो ब्रशचा जो स्ट्रोक आहे तो इतका सुंदर असतो तो प्रॅक्टिसच्या येणं शक्यच नाही. हा मी खूप प्रॅक्टिस करत असतो, मला अजूनही आठवतं मी कॉलेजमध्ये असताना मी जवळपास 8-8 10-10 तास स्केचिंग करायचो.